बऱ्याचदा असं होतं की एका चित्रपटांमधून काही कलाकार आपल्याला इतके आवडून जातात की ते आयुष्यभर लक्षात राहतात. मराठीबद्दल बोलायचं झालं तर निवडुंग पाहिल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात राहिल्या त्या म्हणजे घाऱ्या डोळ्यांच्या नाजूक अर्चना जोगळेकर. अर्चना जोगळेकरांवर चित्रित झालेलं हे गाणं केतकी थत्तेच्या आवाजात कसं वाटतंय चला पाहूया. आज रूपच बदललंय तुझं, खूप सुंदर दिसतेस. आणि मला सांग एवढं अवघड गाणं आहे पण मग ही तयारी कशी केली, ते लिपसिंग आणि व्हिडिओशी मॅच करणं कसं काय तयारी केलीस तू? आयडिया 3G स्मार्टफोन्सवरनं, माझ्याकडे आहे आयडिया 3G स्मार्टफोन, त्याच्यावर मी हा व्हिडिओ डाउनलोड केला आणि या गाण्याचा व्हिडिओ बघून बघून मी त्याच्याबरोबर लिपसिंकिंगचा सराव केला, त्याने मला खूप फायदा झाला. क्या बात आहे. आयडिया 3G वरून आता तुम्ही सुद्धा व्हिडिओज डाउनलोड करून रिहर्सल्स म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सची रिहर्सल करू शकता. ही आहे न्यू आयडिया. विचारूयात कसं झालं गाणं. केतकी तू खूप 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 सुंदर गायलीस. एक तर माझं अतिशय आवडीचं गाणं, मी कुठं कोणाला तरी मागे हो तुला सांगितलं, मी मुद्दामहून हे गाणं. थँक्यू व्हेरी मच. माझ्या आवडीचं गाणं म्हणालीस, फार सुंदर गायलीस तू. सगळ्या त्यातल्या जागा बिगा अवघड असूनही अतिशय सहजतेने लीलयेने तू गायलीस गाणं. मला असं वाटतं की आता सध्याच्या ह्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यात हा रोमॅन्स कुठेतरी लुप्त झाला आहे, त्यामुळे अशी गाणी ऐकताना असं वाटतं की डोळे मिटून हा अनुभव निदान बंद डोळ्यांनी तरी घ्यावा.
पण गाणं मस्त गायलं. थँक्यू. तुम्ही पण रोमॅन्टिक बोल मगाच ते काबून टाकलं. बोला ना काय म्हणत होता तुम्ही मला. त्या किती लास्ट आहेत बघ, आज त्या एकतर दिसत आहेत किती गोड. आज पण हो नाही, पण आज विशेष करून पुन्हा नाही. मला, मी स्वतः खूप रोमॅन्टिक होते, अजूनही आहे, नाही असं नाही, पण हा रोमॅन्स आता कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो रे. डोळे मिटून ऐकलं तरी हे गाणं. तुम्हाला एक तो रोमॅन्स परत आणण्याची छोटी युक्ती सांगू का? काय रे? हे तुम्ही आज जे केस वगैरे स्ट्रेटन वगैरे केलेत की नाही, तर आता ह्या मेकअप न करता अशाच घरी जा डायरेक्ट, की आपोआप समोरच्या डोळ्यांमध्ये रोमांस दिसेल, मग तुम्हाला सुद्धा रोमॅन्टिक. पण म्हणजे मी मेकअप मध्ये सुंदर दिसते असं म्हणायचं असं मला. आता हे जे आहे ना, म्हणजे चांगली गोष्ट सांगितल्यानंतर वाईट त्याच्यातनं काढायची सवय. खूप इझिली गायलंस, म्हणजे ईज आपण म्हणतो ना ज्या गोष्टीला, की बोलणे आणि सांगण्यामधला जो फरक आहे, तर तो इथे बोलल्यासारखं झालं गाणं, सांगितल्यासारखं नाही झालं गाणं. हे बहुतांशी वेळेला सांगितल्यासारखं असावं, फार फार रेअर केसेसमध्ये असं असतं की आम्ही सांगतो की बोलल्यासारखं का सांगितल्यासारखं नको जावंस, ह्याच्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं गाणं होऊ शकलं असतं. दोन्ही परीक्षकांनी धड दिलेला आहे अवधूत, विदाउट युअर परमिशन. खरं तर एक गोष्ट मी जरा फोडण्याच्या विचारात आहे, की रोमॅन्स रोमॅन्स आपण म्हणतोय, तर सध्याचं त्याचं काय प्रेम आहे असं जरा, काही शूटच्या निमित्ताने वगैरे मला जरा कल्पना आहे, तर या मंचावरून जरा ते जाहीर करावं, तुमची परमिशन असेल तर. वंदना ताई, चालेल ना? म्हणजे आजकाल तो पूर्ण वेडा असतो, त्याला फक्त आणि फक्त तीच डोक्यात असते. चालेल ना, मी बोलू ना पुढचं? नाही, मी आता मला उत्कंठा लागली मला. आणि म्हणजे आता एवढंच की 24 तास राहता येत नाही, हीच एक खंत असेल कदाचित त्याच्या आयुष्यातली. त्याची नवीन बाईक हो, बुलेट. अरे बाईक नवीन त्याची जी बुलेट आहे. नाही पण तो एवढा असा रिलीव्ह वाटतो, म्हणजे नक्कीच काय चांगलंच घ्या बरोबर. कॉच यू. तुला आज बऱ्याच सूचना मिळाल्या दोन्ही परीक्षकांकडून, तर पुढे त्या तू अंमलात आणशीलच याची आम्हाला खात्रीच आहे. छान गातेस तू. सारे गमा पा, आई गया, सारे गमा पा.